स्वागत सादर करी दो आजच्या काही ठळक घडामोडी। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून बंदचे हत्यार उपसले, परंतु ठाणे जिल्ह्यात त्याची झळ खऱ्या अर्थाने सोमवारपासून बसल्याचे दिसून आले। जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस रस्त्यावर धावली नाही, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। तर या संपात 3,200 पैकी 2,700 कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाल्याची माहिती एसटी विभागाच्या वतीने देण्यात आले। तर या बंदला भाजपा पाठोपाठ आता मनसेने देखील पाठिंबा दिलाय। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला अद्याप राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चा झालेली नाही, त्यामुळे आता हळूहळू एसटी कर्मचारी 100% काम बंद आंदोलनात सहभागी झालेत। ठाण्यातील डेपो 1 आणि डेपो 2 मध्ये रविवारपासून एकही बस बाहेर पडली नाही, तर रविवारी दुपारपासून विठ्ठलवाडी डेपोतून कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले। त्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील 8ही डेपोतून कामगारांनी 100% बंदच्या हातावर उपसले। या बंदमुळे जिल्ह्यातील 8 डेपोतून 490 पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नाही। या बंदमध्ये एसटीच्या 3,200 पैकी 2,700 कामगार सहभागी झालेत। उर्वरित 10% स्टाफ हा कार्यालयात असल्याने ते या बंदमध्ये सहभागी झाले नसल्याचे दिसून आले। दरम्यान दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक प्रवासी आपल्या गावाला निघाले होते, परंतु सोमवारी या प्रवाशांची घोर निराशा झाली। आता बस येईल थोड्या वेळाने, बस येईल असे प्रवाशांना वाटत होते, त्यामुळे खोपटारी वंदना डेपोत अनेक प्रवासी बसची वाट पाहत असल्याचे दिसून आले। परंतु बस न आल्याने काहींनी बसचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी खासगी बसने आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला। एसटीच्या कामगारांनी पुकारलेल्या या बंदमुळे एसटीचे 1.5 दिवसात 1,10,00,000 नुकसान झाले। ठाणा 1 मध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे। आमच्या या कालपासून संपाला बसलेल्या बंधू भगिनींची एकच मागणी आहे की आमचं शासनामध्ये विलिनीकरण करावं, आणि ज्या 37 आत्महत्या केलेले जे माझे बांधव आहे त्यांच्या कुटुंबाकडे सरकारने लक्ष द्यावं आणि त्या आत्महत्याचा आकडा पुढे वाढू नये, बस एवढी खबरदारी घ्यावी। खेडोपाड्यामध्ये धावणारी लाल परी आज उभी आहे, काय सांगाल? लाल परी उभी आहे त्याला कारणीभूत सरकारच आहे। आम्हाला वेठीस धरायचं नाहीये जनतेला आणि सरकारला, आमच्या मागण्या काही जास्त नाहीये। आम्हाला फक्त शासनाचा विलिनीकरणाचा आमचा जो मागणीचा टप्पा आहे तो त्यांनी पूर्ण करावा, बस याच्याबद्दल आम्हाला बोलायचं, बाकी दुसरं काही बोलायचं नाही। एकच मागणी शासनात विलिनीकरण, बस। लसीकरण मोहिमेला मागील काही दिवसांपासून प्रतिसाद मिळत नसल्याने आता ठाणे महापालिकेने 4 महत्वाचे निर्णय घेतले। त्यानुसार महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना लस प्रमाणपत्र दाखवूनच केस पेपर देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती महापौर मस्के यांनी दिले। तर ज्या पालिका कर्मचारी अधिकारी हेल्थ वर्कर फ्रंटलाईन वर्कर आदींना देखील आता लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्यांचे वेतन थांबवले जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। ठाणे महापालिका आधी लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी 9 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हर घर दस्तक ही मोहीम राबवली जाणार आहे। त्यानुसार पालिकेचे कर्मचारी आशा वर्कर वॉर्डबॉय आदींचं डेटा एंट्री ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन घरोघरी जाऊन लसीकरणाचे सर्वेक्षण केले जाणार आहे। त्यासाठी 167 पथके तयार केली जाणार आहेत, ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना तत्काळ त्या ठिकाणी लस दिली जाणार आहे। याशिवाय पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना देखील अद्याप लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी 8 दिवसात डोस घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्याचे वेतन थांबवले जाणार असून यासाठी 8 दिवसांचा कालावधी त्यांना दिला जाणार आहे। प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य करीत रस्त्यावर दक्ष असतात, म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करू शकतो। वाहतूक पोलिसांच्या या कर्तव्य भावनेची जाण राखून राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे शहर वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा सण खऱ्या अर्थाने गोड केला। ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेल्या चौक म्हणून ओळख असलेल्या 3 हात नाका येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला। महिला आणि पुरुष वाहतूक पोलीस आणि अधिकारी सारेजण मोठ्या आनंदात या उत्साहात होते, कारण मंत्री एकनाथ शिंदे खास त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते। शिंदे यांनी दिवाळीच्या निमित्ताने खास वाहतूक पोलिसांची भेट घेऊन त्यांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले। वाहतूक पोलीस दिवस रात्र शहरातील वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात। दिवाळीसह प्रत्येक सणाला आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावतात, त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी पाडव्याच्या निमित्ताने इथे आल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले।
प्रत्येक सणाला पोलीस दक्ष राहून काम करतात। कोरोना काळात देखील कर्तव्य निभावताना अनेक पोलिसांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन काम केले। अनेकदा ऊन पाहू त्याची तमा न बाळगता ते रस्त्यावर उभे असतात। तसेच अनेकदा यंत्रणा उशिरा पोहोचतात तेव्हा स्वतः तात्पुरते रस्ते दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम देखील वाहतूक पोलीस करत असल्याचे व्हिडिओ आपण पाहत असतो। अशा वेळी त्यांना देखील आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची वाटते, पण कर्तव्य भावनेमुळे त्यांना काम करावे लागते। त्यांच्या यात कर्तव्यनिष्ठेची जाण ठेवून त्या दिवाळीचा पाडवा पोलीस बांधवांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। झोपड्या निष्कासनानंतर अवघ्या 5 वर्ष झोपडी विकता येणार आहे। तसेच सन 2000 ते 2011 या कालावधीत बांधलेल्या झोपड्यांनाही संरक्षण मिळणार असून अवघ्या 2.5 लाखाच्या झोपडी धारकांना हक्काचे घर मिळणार आहे। 6 महिन्यापूर्वी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत पुनर्विकास योजनेत समाविष्ट असलेल्या झोपड्या निष्कासनानंतर 5 वर्षात विकण्याची मुभा देण्याबाबत सूतोवाच केले होते। त्यांनी मांडलेल्या या विषयाला काल मूर्त स्वरूप प्राप्त झाले। त्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन करण्यात आले होते। या समितीमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, नवाब मलिक, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांचा समावेश होता। त्या समितीच्या बैठकीत हे निर्णय घेऊन झोपडीधारकांना दिवाळी भेट दिले। त्याआधी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाल्यानंतर ती विकण्यासाठी 10 वर्षाची वाट पाहावी लागत असे। त्या निर्णयात बदल करून आता झोपडी पाडलेल्या दिवसापासून 5 वर्षातच झोपडीधारकांना आपली झोपडी विकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे। याआधी 2000 ते 2011 झोपड्यांना पैसे भरून पक्के घर देण्याचा कायदा आहे, त्यासाठी आता केवळ 2.5 लाख रुपये भरून घर मिळणार आहे। या दोन्ही निर्णयामुळे गोरगरीब झोपडीधारकांच्या अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी नवीन वर्षात सुरू होणार असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे। तर डिसेंबरमध्ये प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणार आहेत। या निवडणुकीत 3 सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत। मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने 3 सदस्य प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा
नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तयार करून निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 35,000 ते 42,000 इतक्या लोकसंख्येचे 47 प्रभाग तयार केले जाणार असून त्यातून 142 नगरसेवक निवडून येणार आहेत. 46 प्रभाग 3 सदस्यांचं तर 1 प्रभाग 4 सदस्यांचा असणार आहे. या प्रभाग रचनेच्या कच्चा आराखड्याची प्रसिद्धी करून त्यावर हरकत आणि सूचना मागवल्या जाणार आहेत. त्याचवेळी प्रभागाचे आरक्षण देखील जाहीर केले जाणार असून नवीन वर्षात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्य सरकारने ओबीसीकरिता आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयाविरोधात कोणी न्यायालयात गेले तर मात्र प्रभाग आरक्षण सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अन्यथा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यापूर्वी प्रभाग आरक्षण सोडत निवडणूक विभाग जाहीर करेल असा अंदाज महापालिकेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केलाय. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या ठाणे वाहतूक शाखेतील महिला पोलिसांना व नौपाडा पोलीस स्टेशन, कापूरवडी पोलीस स्टेशन, वर्तकनगर, ठाणेनगर या पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या रिले सांबळेच्या संकल्पनेतून या भगिनींना पैठणची भेट देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गेले 2 वर्ष आपल्या देशात करोनाचं संकट पसरलंय, तेव्हापासून आजपर्यंत करोना आटोक्यात आणण्यासाठी लढत आहेत अशा वर्कर, नर्स व पोलीस भगिनी. त्यामुळे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेने या भगिनीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी करोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ऊन पावसात शहरातील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला पोलिसांचा पैठणी भेट देऊन संस्थेने अनोखी भावगीत साजरी केले. ठाण्याच्या 3 नाका येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते महिला वाहतूक पोलिसांना पैठणीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण आदीसह संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सण हा वाटल्याने आनंद वाटल्याने द्विगुणित होतो असं ज्याला म्हणतो आपण. जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने जे गेल्या वर्षी साड्यांचं वाटप आमच्या महिला कर्मचाऱ्यांना केलं होतं, वाहतूक विभागामध्ये महिला कर्मचाऱ्यांचं काम करणं ही अत्यंत अवघड परिस्थिती आहे. रात्रंदिवस ऊन पावसात उभं राहावं लागतं, कुठल्याही इतर सोयीसुविधा त्यांना मिळत नाही, कमीत कमी सोयीसुविधासह ते कामं करत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे प्रतिष्ठान आमच्यासाठी नेहमीच आनंदाची गोष्ट घेऊन येत असतं. याही वर्षी त्यांनी हा संकल्प केलेला आहे आणि त्याची पूर्तता म्हणून सिम्बॉलिक आपण या 5 साड्यांचं वाटप केलेलं आहे. ते आमच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचं वाटप करणार आहे. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. वर्षापासून कोरोनाचा जो कालखंड चालू आहे त्या कोरोनाच्या कालखंडात पोलीस असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांनी जी सेवा जी देशासाठी केलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्याचे उपकार आपण फेडू शकत नाही. एक दिवाळीच्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पालघर व ठाणे जिल्ह्यातील 10,000 पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना या साड्यांचं वाटप होत आहे. या साड्यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेमार्फत त्यांना आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देत आहोत व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.